सुस्वागतम रयत शिक्षण संस्था सातारा। रयत ऑनलाइन स्कूल एजुकेशन रोज प्रकल्पांतर्गत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत। रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, आमचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब, विषय मराठी, इयत्ता 11वी, मी सौस्वती पाटील मॅडम। इयत्ता 11वी पाठ्यपुस्तकातील गद्य विभागातील मामू या पाठाचे अध्यापन करीत आहेत। लेखक आहेत शिवाजी सावंत। मागील तासाचा विद्यार्थ्यांनो थोडक्यात आढावा। लेखक शिवाजी सावंत यांचा परिचय, मामूशी निगडीत ज्या गोष्टी पाठ्यपुस्तकात आलेल्या आहेत त्यामधील मामूची समाधानी वृत्ती, शाळेचा एक घटक, मामूची आठवण, मामूचा पेहराव, मामूची विविध रूपे, मामूच्या घराचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम, दुसऱ्या मुलाचा विवाह, शाबू SSC पास झाला आणि मामूच्या आईचा मृत्यू, हा भाग आपण अभ्यासलेला आहे। पुढील भागात आपण अभ्यासूया। हे हायस्कूल 100 वर्षांवर जुनं आहे, इथलं रेकॉर्ड त्यामुळं अवाढव्य आहे। कुणी माझी विद्यार्थी येतो 1920-22 सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो, मामू ते रजिस्टर अचूक शोधून त्याचं नाव ढूंढून काढतो। हाती दाखला पडलेला बाप्या झालेला विद्यार्थी मामूचा हात हातात घेऊन म्हणतो, चलो मामू चाय लेंगे। कशाला? नग आत्ताच घेतलाय। कुठं आहे आता तुम्ही? मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो। मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खेचून त्याला अग्रहण चहाला नेतो। मग चहा पिता पिता त्याच्या वेळच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा मिळतो। MR सर भारी माणूस, केवढा आब होता त्या वक्ताला हायस्कूलचा। मामू हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो। विद्यार्थ्यांना, हे हायस्कूल जवळजवळ 100 वर्षांपूर्वीचं जुनं आहे, त्यामुळं इथलं रेकॉर्ड रजिस्टर हे एका खोलीमध्ये व्यवस्थितरित्या लावून ठेवलं गेलेलं आहे। 1920-22 सालमधील एखादा विद्यार्थी येतो या हायस्कूलमध्ये शिकणारा आणि त्या ठिकाणी साहजिक आहे तो आपला शाळेचा दाखला मागतो। मामू जराही वेळ न दवडता त्या ठिकाणी साहजिक आहे लगेच त्याचा दाखला शोधतो आणि त्याच्या हातावरती ठेवतो। हा विद्यार्थी या हायस्कूलमध्ये लहान असतो, पुढच्या शिक्षणासाठी तो बाहेर गेलेला असतो। आता तो बाप्या म्हणजे मोठा झालेला आहे आणि असा हा जो विद्यार्थी आहे, ज्या वेळेला तो हायस्कूलमध्ये या होता त्यावेळेला त्याचं मामूशी नातं जे आहे ते आपलेपणाचं आहे आणि त्या नात्याच्या आधारावरतीच तो मामूचा हात धरतो, चला चहा घेऊया म्हणतो। मामू तो नाकारण्याचा चहा प्रयत्न करतो, तरी पण त्याचा तो विद्यार्थी हात खेचतो आणि चहाला घेऊनच जातो। चहा पिता पिता त्या ठिकाणी शाळेतील त्यावेळच्या आठवणींना उजाळा मिळतो, आठवणी निघतात। आता साहजिक आहे की त्यावेळचे जे शिक्षक MR सर आहे त्यांचा त्या हायस्कूलवरती वचक आहे, दरार आहे, त्या सरांची आठवण निघते। दोघेही त्या आठवणीमध्ये रेंगाळताना आपणाला दिसून येतात। ही शाळा सरकारी आहे, इथं ड्रॉइंगच्या, कॉमर्सच्या, सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचं केंद्र आहे। या परीक्षा आल्या की बुडा मामू पाखरागत हालचाली करू लागतो, नंबर टाकणं, बाकडी हलवून बैठकीची व्यवस्था करणं, पाणी देण्यासाठी गोरगरिबांची पोरं ऑफिसात आणून दाखल करणं, पडेल ते काम मामू उत्साहानं करू लागतो। विद्यार्थ्यांनो, हे हायस्कूल 100 वर्षांपूर्वीचं आहे, ही शाळा सरकारी आहे आणि त्यामुळं इथं सरकारी सर्टिफिकेटच्या शाळा परीक्षांचं हे काय आहे, केंद्र आहे। इथं ड्रॉइंगच्या परीक्षा होतात, कॉमर्सच्या परीक्षा होतात आणि परीक्षा आलं म्हटलं की अनेक कामं आली, त्यामध्ये वर्गखोली स्वच्छ करणं आलं, बाकडी स्वच्छ करणं आलं, त्याच्यावरती नंबर टाकणं आलं आणि हे सगळं बुडा म्हणजे वयस्कर झालेला मामू पाखरागत म्हणजे पक्षागत अगदी हालचाली करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तो पूर्ण करत असतो, नियोजनबद्ध करत असतो। ज्या वेळेला परीक्षा चालू असतात त्यावेळेस मुलांना तहान लागते, अशा वेळेला मुलांना पाणी देण्यासाठी गोरगरिबांच्या मुलांना तो काय करतो, नेमतो।
त्यांची आर्थिक अडचण दूर करण्याचा तिथं काय आहे आपल्याला प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. कधी खेळताना कधी प्रार्थनेच्या वेळेला एखाद पोरग चक्कर येऊन कोसळत, रिक्षा आणून त्यात त्या पोराला घालून डॉक्टरकडे नेताना मामू त्याला आईच्या मायेनं धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताट बस, काय झालं नाही तुला. 26 जानेवारी 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिवशी कधी कधी मामूच्या हाताने इथला राष्ट्रध्वज दंडावर सरसरत चढतो, शाळेच्या 3 मजल्यावरच्या मात्यावर निकोप वाऱ्यावर फडफडत राहतो, फेट्याजवळ हाताचा पंजा भिडवून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडे मान उंचावून बघत राहतो. आता साहजिक आहे, शाळा आहे, मुलं आहेत, खेळतात, खेळताना पडतात, लागतं, कधी कधी प्रार्थनेच्या वेळेला मुलं चक्कर येऊन पडतात. अशा वेळेला मुलांना लागलं तर तो त्या ठिकाणी ती मुलं रडायला लागली की तो त्यांना काय करतो, आईच्या मायेनं जवळ घेतो, त्यांना रडायचं थांबवतो, त्यांची समजूत काढतो, मुलांनाही हायसं वाटतं आणि समजूत काढून त्यांना त्या ठिकाणी रिक्षात घालतो आणि डॉक्टरांकडे घेऊन जातो. मुलांनाही खूप बरं वाटतं. आता हे हायस्कूल जे आहे, ह्या हायस्कूलमध्ये 15 ऑगस्ट असू द्या, 26 जानेवारी या दिवशी 3 मजल्यावरती हा आपला राष्ट्रध्वज आहे तो कधी कधी मामूच्या हातून त्या ठिकाणी फडकवला जातो. मामू सुद्धा त्या ठिकाणी साहजिकच आपल्या फेट्याजवळ आपला हाताचा पंजा नेऊन राष्ट्रगीत संपेपर्यंत तो त्या राष्ट्रध्वजाकडे पाहत असताना आपल्याला दिसून येतो. यातून मामूचे साहजिक आहे देशाभिमान आपल्याला दिसून येतो. माझ्याकडे कुणी बडा पाहुणा आला की मामूकडं बघत नुसती मान डुलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. पाहुणा बसेपर्यंत चहा दाखल होतो. राजे, चहा केव्हा सांगितला? पाहुणा आश्चर्याने विचारतो. मी उत्तर देतो, ऐतिहासिक काळात वावरतो ना बघा सध्या. नुसती इशारती भर हुकूम कामं होतात आमची. एकदा मी आणि मामू शाळेच्या वरांड्यात बाकावर गप्पा मारत बसलो. त्या दिवशी मामू खुल्ला होता, संस्थानिकाच्या काळच्या वाड्यावरच्या एक अजब गमती सांगत होता. 3 तास केव्हा माग पडले होते दोघांनाही कळलं नाही. आता लेखक त्या ठिकाणी ऐतिहासिक कादंबऱ्याचं लेखन करत होते. लेखकांच्याकडे अनेक वेळेला बडे पाहुणे यायचे, पाहुणे अजून बसायचे आहे तोपर्यंत लेखक नुसती त्या ठिकाणी मामूला सूचना करायची आणि सूचना मिळाल्यानंतर साहजिक आहे की अजून तो पाहुणा बसायचा आहे तोपर्यंत चहा दाखल सुद्धा व्हायचा. पाहुणा म्हणतो, अहो एवढ्यात लगेच चहा कसा खायला? तर लेखक म्हणतात, अहो ऐतिहासिक काळात वावरतो ना सध्या, नुसती इशारतीभर हुकूम केवळ इशाऱ्यावरून खुणेवरून काय होतात आमची काम होताना होतात. म्हणून एकदा मामू आणि लेखक शाळेच्या वरांड्यामध्ये त्या ठिकाणी बाकावरती गप्पा मारत बसतात. आता एक शिपाई आणि एक शिक्षक हे इथं नातं नाही, 2 माणसं या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला बसलेली दिसत आहेत आणि हे दोघजण जवळजवळ 3 तास गप्पा मारतात. मामू त्या दिवशी खूप खुल्ला होता, आनंदानं त्या ठिकाणी संस्थानिकाच्या काळातल्या सगळ्या आठवणी तो लेखकांना सांगत होता. 3 तास कसे मागे पडले दोघांनाही कळलं नाही आणि या आठवणी सांगताना मामू आनंदी आणि समाधानी असलेला आपणाला दिसून येतो. लेखक पुढे सांगतात, त्या ठिकाणी प्रसंगी मामू एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी मुलांच्या समोर 10-20 मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो. त्याला जसं उर्दूचं ज्ञान आहे तसंच त्याला वैद्यकाचंही ज्ञान आहे. लहान सर चण असलेल्या शिक्षकाला तो म्हणतो, काय पवार सर, काय ही तब्येत, पैसे काय कोण उरावर बांधून नेणार जाताना, जरा अंगधरी सारखं काहीतरी खावा. मी सांगतो तुम्हाला, साखरेच्या पाकात तूप घालून त्यात शेरभर साप धुतलेल्या खारका बिया काढून 15 दिवस मूर्तीला घाला. रोज सकाळी आमशापोटी 2-2 खावा. महिन्याभरात तुम्हाला कोणी ओळखणार नाही. कुणाच्या पायाला लागलं तर त्यावर कुठला पाला वाटून लावावा याचा सल्ला द्यायला मामू विसरत नाही.
कुणाचं पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा प्यावा याची सूचना द्यायला तो चुकत नाही। साहजिक आहे मामू, या ठिकाणी आपण पाठीमागच्या तासात पाहिलं की मामूला वैद्यकाचं ज्ञान आहे, त्याचबरोबर उर्दूचं ज्ञान आहे। मुस्लिम अधिकाऱ्यांच्या बच्चा बच्चीला तो शिकवताना आपणाला दिसून येतो। त्याचबरोबर त्या ठिकाणी साहजिक आहे वैद्यकाचंही ज्ञान त्या ठिकाणी मामूला आहे। पवार सर त्यांच्या शाळेचे शिक्षक आहेत, अगदी अंग छलाटी त्यांची बारीक आहे आणि त्यामुळं तो म्हणतो की पैसा काय बरोबर जाताना आपण न्यायचा आहे का? नाही। शरीर प्रकृती चांगली पाहिजे, ठणठणीत पाहिजे, दणदणीत पाहिजे, त्यासाठी तो त्यांना साहजिक आहे की एक शेरभर खारका त्या ठिकाणी बिया काढा, तुपात भिजत घाला आणि त्या 15 दिवस मूर्तीला म्हणजे भिजत घालून ठेवा, साखरेचा पाक त्याच्यामध्ये घाला आणि हा खारका भिजत घातलेल्या परत 15 दिवसांनी रोज 2-2 आमोशापोटी म्हणजे सकाळी उपाशी पोटी खावा। बघा तुमच्या तब्येतीत फरक पडतोय का नाही, आणि त्याबरोबर तुम्हाला कोणी ओळखणार सुद्धा नाही ते खाल्ल्यानंतर। म्हणजे असं वैद्यकाचं ज्ञान द्यायला तो काय करतो? विसरत नाही। त्याचबरोबर एखादं पडलेलं असेल, एखाद्याच्या पोटात दुखत असेल तर कुठला काढा द्यावा, कुठला काढा प्यावा याविषयी सुद्धा तो काय करत असतो? अनेकांना सूचना देत असतो, सांगत असतो। शाळेत एखादा कार्यक्रम निघाला की त्याची आखणी मामूच्या हातात येते। फ्लॉवर पॉट पासून टेबल क्लॉथ पर्यंत सारी जुपी जोडून देऊन पुन्हा कार्यक्रमाच्या वेळी एखादा कोपरा धरून वक्ता काय काय बोलतो हे तो नीट ध्यान देऊन ऐकतो। कार्यक्रम संपला की मामूला विचारावं, कसा झाला कार्यक्रम? वक्त्यात काही खास नसेल तर नाराजी प्रकट करण्याची त्याची एक ढब आहे। बोललं चांगलं ते, पण म्हणावी तशी रंगत नाही भरली। आता साहजिक आहे, शाळा म्हटलं की विविध कार्यक्रम होत असतात आणि विविध कार्यक्रम म्हटलं की परत नियोजन आलं। अगदी टेबल क्लॉथ पासून फुलं म्हणा, त्या ठिकाणी माईक म्हणा, संपूर्ण बाकडी लावणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कराव्या लागतात। तो व्यवस्थितरित्या सगळं नियोजन करतो आणि एका कोपऱ्यात जाऊन उभा राहतो। वक्ता येतो, भाषण देतो आणि भाषण झाल्यानंतर त्याला विचारलं, मामूला विचारलं की भाषण कसं झालं? तर ते भाषण जर चांगलं झालं असलं तर चांगला तो त्या ठिकाणी होकार देतो, नसलं तसं चांगलं झालं, चांगलं झालं पण म्हणावं तशी रंगत आली नाही असा तो अभिप्राय द्यायला सुद्धा विसरत नाही। आणखी वर्षानंतर मामू या शाळेतून सेवानिवृत्त होणार। रोजाना दिसणारा त्याचा आबोली रंगाचा फेटा आणि सफेद दाढी आता दिसणार नाही। माणसाच्या आयुष्याला कुठं ना कुठं वळण असतं, टाळतो म्हणल्यानं ते नाही टाळता येत। साहजिक आहे शाळे सरकारी नोकरीमध्ये वयोमर्यादेची अट असते आणि ती वयोमर्यादा झाल्यानंतर सेवानिवृत्त म्हणजे सेवेतून मुक्त मामू होणार आहे। आणि सेवेतून मुक्त झाल्यानंतर त्याचा साहजिक आहे लेखक म्हणतात तो आबोली रंगाचा फेटा आणि सफेद दाढी असलेला मामू आता आपल्याला तिथं परत दिसणार नाही, याची त्यांना खंत आहे। त्यामुळं साहजिक आहे की सरकारी नियमच आहे त्याप्रमाणे मामूला घरी जावं लागणार। पण मला मात्र वाटत राहतं की त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत, श्वासापर्यंत त्याच्या हातानं इथल्या थोराड घंटेचे घन 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 असे टोल पडत राहावे, त्या टोलांच्या तालावर चैतन्याचे अगणित कोळेकोंब नाचत राहावेत। जोडल्या हाताने आणि मिटल्या डोळ्यांनी कौळिकीच्या असंख्य अणगड कंठातून प्रार्थनेचे धीर गंभीर बोल असेच उमटत राहावेत आणि दगडी खांबाला रेलून ते प्रार्थना बोल ऐकताना बुडा पार बुडा झालेला मामू असा कसल्या तरी विचारात कायमचा हरवलेला बघायला मिळावा। लेखकाची इच्छा आहे की सरकारी नियम आहे, सरकारी नियमानुसार तो सेवानिवृत्त होणार, पण लेखकाला मनापासून वाटतं की मामूंनी रिटायर व्हायला नको, सेवानिवृत्त व्हायला नको। का? तर त्याचा तो आबोली रंगाचा फेटा, त्याची ती सफेद सुनेवानाची दाढी जी आहे, त्याचे जे हात आहे ते घन 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 टोल देणारे आणि त्या टोलाच्या तालावरती हे चैतन्याचे कोळे कोंब नाचणारे, हे मात्र लेखकाला वाटतं कायम तसेच राहावेत।
आणि मग त्या ठिकाणी टोल देणारे हात आहेत, हा मामू जो आहे हा पूर्ण बुढा झालेला, म्हातारा झालेला, वयस्कर झालेला मामू त्या ठिकाणी कसल्या तरी विचारात कायमचा त्या ठिकाणी हरवलेला आपल्याला बघायला मिळावा, ही त्याची मनापासूनची इच्छा आहे. परंतु सेवानिवृत्त हे वयोमानानुसार सरकारी नोकरीत व्हावंच लागतं आणि त्यामुळं त्याला सेवानिवृत्त व्हावंच लागणार आहे. तरी पण लेखकाची ही मनापासूनची इच्छा आहे की मामू तिथं शेवटपर्यंत असावा. हा पाठ जो आहे हा पाठ लाल माती रंगीत मणे या व्यक्तिचित्र संग्रहातून घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण स्वाध्याय पाहायचा आहे. स्वाध्यायामध्ये स्वमत जे आहे हे पहिलं स्वमत आहे. शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. या मामू संबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाद्वारे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. दुसरं स्वमत आहे, मामूच्या व्यक्तित्वाचे म्हणजेच राहणीमान रूप चित्रण तुमच्या शब्दात करा. अभिव्यक्ती आहे, पहिली अभिव्यक्ती आहे, मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा. दुसरी अभिव्यक्ती आहे, माणसापेक्षा माणुसकी फार मोठी आहे या विधानातील आशय सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. विद्यार्थ्यांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.